आपण आपल्या अनुभवांच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे, पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केलं. सभ्यतेशी तोडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले, मात्र व्यावहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एमपी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यमे या विषयावर आंबेकर बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, विश्वसंवाद केंद्र पुणेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार म्हणून सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांना आश्वासक पत्रकारितेसाठी महाराष्ट्र टाईम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे आणि कोल्हापूर येथील टॅमॅटो FM कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी, तर समाज माध्यम विभागात मराठी क्रीडा या चॅनलचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंबेकर म्हणाले की अस्तित्वाच्या संकटातून नव्हे तर लोककल्याणकारी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून भारत राष्ट्र म्हणून उभे राहिले. राष्ट्र म्हणजे भाषा आणि धर्माच्या आधारे राज्यांचा संघ अशी संकल्पना रुजली आहे. मात्र भारत म्हणून आपण या पलीकडे समान सूत्रांच्या आधारे एकत्र आलो आहोत. पाश्चिमात्य दृष्टिकोनातून धर्म, संस्कृती, परंपरा यांची व्याख्या करण्यात आली आहे. नव्या पिढीने डोळसपणे पाहत अशा संकल्पनांना आव्हान द्यायला हवे, असंही ते म्हणाले. सम्राट फडणीस म्हणाले, पत्रकारिता सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी कल्पना स्वीकारताना पत्रकारितेला प्रयत्नपूर्वक दिशा द्यायला हवी. प्रसाद पानसे म्हणाले, पत्रकारितेचे मूल्यमापन माध्यम समूहाबरोबरच समाजही करत असतो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद आहे. माध्यमातील राष्ट्रीय विचारांची गरज यावेळी अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रीय विचारांचे जागर करण्याचे काम विश्वसंवाद केंद्र करत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माध्यमांमध्ये राष्ट्रीय विचार रुजवणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, पत्रकार संघाच्या सरचिटणीस मीनाक्षी गुरव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. पणानं भाष्य करतो, टीका टिप्पणी करतो आणि आपल्या आयुष्यातले आपण जितके काय दिवसही दिलेले नसतात तितकी वर्ष राजकारण करणाऱ्यांना आपण सल्ले देतो. आपल्या ट्विटच्या माध्यमातून असेल, आपल्या अन्य कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून असेल, ह्या स्वरूपाच्या पत्रकारितेपासून शक्य तेवढं दूर राहणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः आजच्या काळात ज्यावेळी जो विषय अभय सरांनी ओपन केला, प्रदीपदादांनी त्याला टच केलेला आहे, आपली पत्रकारिता म्हणजे काय, सूरजनं खूप चांगलं सांगितलं की झाड तुटून जाईल इतकं काही मोठं व्हायची गरज नाही, आकाशाकडे जाईल झेपावणार म्हणजे तुटून वर जाणं असं नाही. त्या पत्रकारितेला टिकून म्हणजे त्या पत्रकारितेचा त्या माध्यमांचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. मी तो स्वीकारायचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका शब्दाची भीती वाटते, ज्येष्ठ मी अजून 85 सर यायचं, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिलं की पेन्शन प्लॅन सुरू होतो असं माझं मत आहे, आणि त्यापासून मला दूर राहायचं. मी माझ्या बरोबरचे जे सहकारी आहेत त्यातले 70% सहकाऱ्यांचं वय हे 30 आत आहे. त्यात सम्राट इथं आता आहे, अनेक सहकारी आहेत आणि मला आनंद वाटतो की त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं. माझी यंगेस्ट एडिटर ही बिलो 35 आहे आणि शी इज नॉट अन जर्नलिस्ट ॲट ऑल, पण ती एडिटर आहे आणि ती शीतल शिकवू शकते की काय पद्धतीनं लोकांना वाचायला आवडतं, कुठल्या पद्धतीनं व्हिडिओ कन्झम्पशन वाढू शकतं. अशा गोष्टींबरोबर जर आपण शिकत राहिलो तर मला वाटतं की पत्रकारिता माध्यम हे दिशादर्शी ठरेल कधी, ज्यावेळी लोकांना त्या दिशेनं जावं असं वाटेल त्या दिवशी, त्या दिवशी खरं ते दिशादर्शी ठरू शकेल. आता आपण ओढून ताणून त्यांना जे ढकलतो, तुम्ही चौथा स्तंभ आहात आणि तुम्ही खांबच आहात, तर तो खांब कधी जागेवरनं हलणार नाही. त्यामुळं त्याला प्रयत्नपूर्वक दिशा द्यायला हवी, त्याला सांगायला हवं की तुम्ही तुमच्यात बदल करावे लागतील, तुम्हाला काही नव्या गोष्टी शिकाव्या लागतील, बरं वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागेल. त्यावेळी मला असं खऱ्या अर्थानं असं वाटतं की आपण पत्रकारितेच्या चांगल्या पर्वाकडे जाऊ,